करण्याचे प्रयत्न केले होते का राजकीय पक्षांनी? बघा, हे आंदोलन सकल मराठा समाजाच्या ताकदीवर उभं आहे. सगळा मराठा समाज चिडलेला आहे. प्रचंड उद्वेग आमच्या मराठा समाजामध्ये. नेते मात्र सुरुवातीला शरद पवार साहेबांनी याचा लाभ घ्यायचा प्रयत्न केलाच ना. पवार साहेब तिथं आले, पवार साहेबांनी प्रेस घ्यायला सुरुवातीला येणारे संभाजीराजे होते तटस्थ पद्धतीने आले, पण शरद पवार साहेब आले, रोहित पवार आले. कारखान्याचा वापर या आंदोलनामध्ये आम्ही कसं करतो हे दाखवण्याचा त्या लोकांनी प्रयत्न केला. मराठ्याचं आंदोलन बदनाम करायचा प्रयत्न झाला पवारांनी उभा केले म्हणून. पाये तोडण्याची भाषा आधी ओबीसी नेत्यांकडून आली होती, बबनराव तायवाडेसारख्या एक विद्वान माणसांकडून आली होती. त्यांनी त्याच्यात माघार घेतल्या हा विषय वेगळा आहे, पण त्याला कुठेतरी समाजाच्या भावनांना बॅलन्स करण्यासाठी जरांगे पाटील बोलले, पण ह्या गोष्टीचं समर्थन अजिबात करू शकत नाही. कशा कशा प्रकारे या राजकीय पक्षांनी या आंदोलनामध्ये शिरण्याचा प्रयत्न केला हे तुम्ही सांगू शकाल का? किंवा जे काही पक्ष एकमेकांवर टीका करतात तर एकमेकांवर असे अंगुली निर्देश करतात की यांचा याच्या पाठीमागा हात आहे, त्यांचा याच्या पाठीमागा हात आहे, मग या आंदोलनाच्या पाठीमागा खरंच कोणाचा हात आहे ना आहे, तर कोणी असे प्रयत्न केले होते का राजकीय पक्षांनी? बघा, हे आंदोलन सकल मराठा समाजाच्या ताकदीवर उभं. सगळा मराठा समाज चिडलेला आहे. प्रचंड उद्वेग आमच्या मराठा समाजामध्ये आहे. 2017 आम्ही असं उत्स्फूर्त पद्धतीनं आंदोलनं काढली, त्यावेळेस तर नेता सुद्धा नव्हता, पण आम्ही मधल्या काळामध्ये 50% आतली मागणी लावून धरली आणि नेतृत्वाची आवश्यकता याची सुद्धा मांडणी आम्ही केली. आणि माझी तर भूमिका सुरुवातीपासून अशी होती की बाबा, ओबीसीमध्ये आरक्षण समजून सांगण्याची आपली भूमिका आहे. ज्यावेळेस सगळा मराठा समाज 50% आपली ओबीसी आरक्षणाची मागणी लावून धरल आणि समोर एखादा योग्य नेता येईल त्याच्या पाठीमागं आम्ही उभा राहणार, आणि मी फ्रंटला आहे. आता मी मागं जाऊन त्यांच्या पाठीमागं ताकद उभा करेन आणि प्रामाणिकपणे जरांगे पाटलाच्या मागं उभा राहील. नेते मात्र सुरुवातीला शरद पवार साहेबांनी याचा लाभ घ्यायचा प्रयत्न केलाच ना. पवार साहेब तिथं आले, पवार साहेबांनी प्रेस घ्यायला सुरुवातीला येणारे संभाजीराजे होते तटस्थ पद्धतीने आले, पण शरद पवार साहेब आले, रोहित पवार आले. कारखान्याचा वापर या आंदोलनामध्ये आम्ही कसं करतो हे दाखवण्याचा त्या लोकांनी प्रयत्न केला. मराठ्याचं आंदोलन बदनाम करायचा प्रयत्न झाला पवारांनी उभा केले म्हणून. नंतरच्या काळात ओबीसीच्या काही म्हणजे भाजपचे लोक आले, शिवसेनेचे आले, मनसेचे आले, ह्या सगळ्यांनी आपापलं काय पोळी भाजता येतं का असा प्रयत्न केला. पण समाज जाग आहे ना, आम्हाला कळते ना. आता पवार साहेबांचं असं, देवेंद्रजींचं असं, देवेंद्रजींच्या एका चुकलेल्या वाक्यामुळं मराठा समाज भावनात आहत आहेत ना, दुखावले. आमच्या ह्या सगळ्या गोष्टीचा वापर होऊ नये असा आमची आजी भूमिका आहे. मराठा आणि ओबीसी असा नवा शत्रुत्वाचा विरोधाचा म्हणजे वाद उभा राहू नये असा आमची भूमिका आहे. आम्ही तोही प्रयत्न करतोय. 6 डिसेंबरला ओबीसी नेते आणि मराठा नेते यांचा आम्ही महापरिनिर्वाण दिनाधीश बाबासाहेबांच्या एक बैठक घडवली. त्यात ही सगळी नेते मंडळी, राज्यातले नेते मंडळी ओबीसीतले आली होती. मुंबईतही तसा प्रयत्न झाला आणि आम्ही सामोपचाराचं सामंजस्याची भूमिका घेत राहू. आम्ही राजकारण्यांचा डाव यशस्वी होऊ देणार नाही, एवढंच आम्ही या प्रसंगी सांगतो. काल छगन भुजबळ हे आपल्या भाषणामध्ये बोलत असताना त्यांनी एक आवर्जून उदाहरण दिलं की पाण्याची टाकी उंच आहे, मात्र त्या टाकीवर गाढव कुणी पोचवलं, या त्यांच्या स्टेटमेंटचा वेगवेगळे अर्थ काढले जात आहेत. तुम्ही काय अर्थ काढता? नाही, भुजबळ साहेबांनी त्यांचं ते राजकारण सुरू केलेलं आहे. काहीही करून मराठ्यांच्या भावना उसकावायच्या. आणि मराठ्यांच्या पोरांनी मला बोललं पाहिजे. मराठ्यांचे पोरं बोलले, जरांगे पाटील बोलले, आम्ही काय बोललो भुजबळां साहेबांच्या विरोधात की मग भुजबळांच्या सोबत ओबीसी समाज उभा राहील ह्याच्यासाठी ते बोलतायत. हे गाढव वगैरे काय नाही, गाढवाला कोण, मराठा समाज काय गाढवाला मोठा करणार आहे? गाढव असतं तर मराठा समाज वक्कावर घेऊन फिरला असता. लक्षात घ्या, जरांगे पाटील एक चांगला नेता आहे, चांगल्या मनाचा माणूस आहे, प्रामाणिक आहे, म्हणून मराठा समाज आज त्यांच्या सोबत आहे. आपण गाढव म्हणलं तर मग तुम्हाला काहीतरी उपमा दिल्यावर तुम्हाला परत वाईट वाटत. आता काही पोरांनी गोमूत्र शिंपडलं त्याचं भांडवल तुम्ही करता. भुजबळांच्या सभेत जरांगे पाटलांच्या सभा रॅली गेल्यानंतर तिथं ओबीसीच्या नेत्यांनी गोमूत्र शिंपडलेलं तुम्ही सांगत नाही. लक्षात ठेवा, ओबीसीच्या नेत्यांनी जरांगे पाटील गेलं गोमूत्र शिंपडलंच ना, फक्त मराठ्यांचं तेवढं गोमूत्र तुम्हाला दिसतं. ओबीसीनी जरांगे पाटलावर गोमूत्र शिंपडलं दिसत नाही. तुम्ही जरांगे पाटलावर बोललेला, तुम्ही म्हणता की मी 15 दिवसात नाही एकदा जेवतो, एक लोहार की सहज होणार की एक लोहार, अरे काय प्रकार आहे? तुम्ही वाकडं बोलता, हुसकवता, तुम्ही आरोप नाहीत करता. काल गोपीचंद पडळकरांवर चप्पल फेक झाली, त्या प्रकरणाकडे तुम्ही कसं पाहता? मराठा तरुण जे तापलेले आहेत, चिडलेले आहेत, या प्रकारच्या अशा घटना घडतात, या तरुणांना तुमचं काय आव्हान असेल? नाही, आम्ही गोपीचंद पडळकरांना सुद्धा समजून घेऊ. जरांगे पाटलांनी हे सगळ्या धनगर समाजाला एक आव्हान केलेलं आहे की आपण सगळेजण एकत्र असलं पाहिजे, गावगड्या धनगर मराठा एकत्र राहायला पाहिजे. गोपीचंद पडळकरांनी काही आगाऊपणा केलेला आहे, तो त्याची जाणीव त्यांना होईल. आम्ही सुद्धा बोलू, गोपीचंदराव माझे मित्र आहेत, आम्ही अनेकदा सोबत आलो, पण ठीक आहे, तुमच्या एका राजकीय चालीमुळं
मराठा आणि ओबीसी विवाद होऊ नये अशी आम्ही गोपीचंद्रावांना विनंती करतो या माध्यमातून, तुमच्या माध्यमातून. दुसरं, मराठा समाज हा काही इतर समाजाचा द्वेष करणारा समाज नाही, धनगर मराठी एकच आहे. आम्ही आता काही लोक मी बघतोय की धनगरांचे मेंढर शेतात गेल्यानंतर मराठीचे लोक अन्याय करतात. अरे आम्ही स्पर्धा करतोय आमच्या शेतात धनगरांची मेंढर येऊन बसावे म्हणून. का बरं, तिथं खात पडते, मूत पडते, सगळं होते शेतीसाठी ना, खतासाठी. आम्ही स्पर्धा करतोय धनगर समाज मेंढर आमचे द्यावे. आणि ही लोक त्याचं काय करतात, कुठलं तरी एक उदाहरण घेऊन मराठा समाज शेतात गेलेला धनगरांच्या मेंढपाळाला अन्याय करतात त्याच्यात, असं नाही. कुठेतरी पडळकरांचं कदाचित तुम्ही म्हणता की अशा अशा प्रकारचं चुकतं, मात्र जरांगी पाटील असं म्हणतात की आम्ही कुंकू पुसेल, आमच्याकडे हत्यारं आहेत आणि त्यांची एकंदरीत जी भाषा आहे आम्ही बघून घेऊ, कार्यक्रम करू, हे जरांगी पाटलांची शब्द आहे. काय सांगाल, पाय तोडण्याची भाषा आधी ओबीसी नेत्यांकडनं आली होती, बबनराव तायवाडे सारख्या एक विद्वान माणसांकडनं आली होती, त्यांनी त्याच्यात माघार घेतली, हा विषय वेगळा आहे. पण त्याला कुठेतरी समाजाच्या भावनांना बॅलन्स करण्यासाठी जरांगे पाटील बोलले, पण ह्या गोष्टीचं समर्थन अजिबात करू शकत नाही. कुणाचं कुंकू पुसण्यासाठी हे आंदोलन अजिबात नाही. मला तर असंही विनंती करायची आहे की आमचं आंदोलन हे संविधानात कसं आरक्षण बसतं ह्याच्यासाठी आहे. आम्हाला एकमेकांच्या समाजाच्या विरोधात बोलण्यासाठी आरक्षण हे आंदोलनच नाही आमचं मुळात. हे उलट आम्ही ओबीसी, आता आम्ही बबन तायवाड्यांना भेटलो, आमचे ओबीसी समाजाचे नेते त्यांच्या माध्यमात आम्ही भेटलो, त्यांना कन्व्हिन्स केलं आम्ही, ते तयार व्हायला लागलेले आहेत. असं आम्ही एक दिवस सेकंडराव भुजबळांच्या समोर सगळं जाऊन बसू, आम्हाला मराठ्यांनाही काही वाद करण्यात इंटरेस्ट नाही. त्यांनीही थांबवावं, जरांगे पाटील थांबवतील, आम्ही जरांगे पाटलांनाही विनंती करू. कुंकू पुसण्यासाठी कोणाचं, कोणाची हत्या करण्यासाठी, अहो आमच्याच पोराने आतापर्यंत आत्महत्या केलं हो, शेकडो पोराने आत्महत्या केल्या आरक्षणासाठी, त्याचं कुणीतरी बघा. जर आत्महत्याच करायला लागले आणि तुम्ही जर असं बोलत असला पाय तोडण्याची भाषा म्हणायची, तर मराठ्यांची पोरं आता आत्महत्या करणार नाही तर दुसऱ्याला मारायचा सुद्धा प्रयत्न करतील ना. महाराष्ट्र हा आपला अधोगतीकडे न्यायचा नाही, अशांततेकडे न्यायचा नाही, आपण शांततेत हा आंदोलन उभा करायचा आहे. सरकारला सुद्धा शांततेत आपल्याला सांगा.